नमस्कार, मी पूनम. वृत्तमराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक धक्कादायक बातमी बदलापूरमधून. बदलापूरमधील राऊत आर्केडमध्ये पतीनेच पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ही हत्या तिच्या पतीनेच केली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. बदलापूर पूर्वेतील राऊत आर्केडमध्ये हा प्रकार घडला असून यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकातील राऊत आर्केडमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राऊत आर्केड या इमारतीत राजश्री गणेश भोसले ही 35 वर्षीय महिला पती आणि मुलासह वास्तव्याला होती. काल दुपारच्या सुमारास ही महिला घरात मृत अवस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. राजश्रीच्या गळ्यावर चाकू भोसकून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी पंचनाम्यासाठी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह पाठवला असता दरम्यान राजश्रीची हत्याही तिच्या पतीनेच केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. या संपूर्ण घटनेची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली. पूनम मॅकेटीस, वृत्त मराठी, बदलापूर. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.